समाजातील प्रत्येक गरजू व्यक्तीला खायला अन्न मिळावं तसंच कोणीही अन्नापासून वंचित राहू नये म्हणून पुण्यात रोटी डे साजरा करण्याची संकल्पना सुरू करण्यात आली आहे अमित कल्याणकर या मराठी पुण्यात पहिल्यांदा रोटी डे साजरा करण्याची संकल्पना राबवली आहे एक, एक मार्चला रोटी डेला चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे मात्र या रोटी डे उपक्रमाबद्दल लोकांमध्ये अधिक जागरूकता निर्माण व्हावी लोकांनी रोटी डे देशभरात उत्साह साजरा करावा म्हणून आज पुण्यातील मराठी अभिनेत्यांनीही एक रॅली आयोजित केली आहे यावेळी हातात फलक घेऊन मराठी अभिनेत्यांनी रोटी डे उपक्रमा बदल, सहभागी होण्याचं आव्हान पुणेकरांना केलंय आवाहन आहे प्रत्येकाला की आपण सगळे मिळून अन्नदान करूया सगळे मिळून सामाजिक संस्थांना धान्यदान करूया जे गरजू आहेत बेसिकली ज्यांना एक वेळेच अन्न मिळत नाही अशा लोकांना आपण स्वतः आपल्या घरातला घासातला घास आपण जे जेवण बनवतो त्यातला थोडासा भाग आपण कुठल्याही गरजूला मग तो माणूस असो किंवा प्राणी असो किंवा पशु असो किंवा पक्षी असो कोणालाही जाऊन देऊया स्वतः जाऊन देऊया कुठलाही मध्यस्थी न ठेवता आणि हे जे गिव्हन टेक गिव्हेंटेक आहे हे सगळं अन्नदान करण्याचं तो अनुभव घेऊया ते समाधान वाटूया स्वतःही मिळवूया